पप्पू शेट तुम्हाला इन्व्हाइट करतात. भरत दादा या मंचावरती सगळी ज्येष्ठ मंडळी आपल्याला इन्व्हाइट करते. आणि याच दरम्यान आपण आदरणीय निलेशदा जाधव यांना सन्मानित करतोय. मलंगड क्रिकेट संघटनेचे सदस्य आहेत आणि नेहमीच एक लेजंडरी प्लेअर म्हणून निलेशदाकडे मलंगडात पाहिलं जातं. यानंतर आपण अजून एक सन्मान या ठिकाणी करू. आजच्या दिवसामध्ये समालोचक म्हणून ज्यांनी अतिशय चांगली आपल्याला साथ दिली या आपण साईराजे यांना आमंत्रित करू. साईराजांचा सन्मान केला जाईल आणि त्या सोबतीनं करण कान यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. साईराजांचा सन्मान केला जाईल त्या ठिकाणी आणि हा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतोय. या स्पर्धेचे शिल्पकार योगेश दमडवी यांच्या शुभ हस्ते. या आपण करण काहन यांना सन्मानित करू ज्यांनी आजच्या दिवसामध्ये अतिशय चांगलं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवलं. चला या मॅचला करूया आपण सुरुवात. सलामीची जोडी टीम वळवळी मैदानावरती पाठवायची आहे आणि ऑन स्क्रीन आपण पाहताय या स्पर्धेमध्ये एक वेगळी संकल्पना. खरं तर आपण मागच्या वर्षी पाहिली एक समालोचकांसाठी टू व्हीलर बाईक देण्यात आली, एक ॲज अ अंपायर त्यांच्यासाठी बाईक देण्यात आपण पाहिलं की अंपायर आणि कॉमेंटेटर दोघांना बाईक मिळून त्यांचा सन्मान तर नक्कीच झाला. बट यावर्षी या नवीन पर्वात नवीन हंगामात नवीन संकल्पना घेऊन स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान आपल्यापर्यंत आलं आहे आणि या हंगामामध्ये आपण पाहताय या स्पर्धेला एक वेगळा चार छान लावण्याचं काम केलंय आणि मालिकावीर अगदी बाईक आहे. बेस्ट बॉलर बॅटर्ससाठी आपण बाईक्स पाहतो बट यावर्षी प्रेक्षकांसाठी देखील एक मोटर बाईक आहे आणि ती आम्हाला पुरस्कृत केली आहे सन्माननीय कैलाजी सानप साहेब आणि नाशिकचे आणि नाशिकवरून. खरं तर ही बाईक आम्हाला पुरस्कृत करण्यात आली आहे. नाशिकचं एक दिलदार आणि दिलखुलास असं व्यक्तिमत्व कैलाजी सानप यांचं मनपूर्वक आभार स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीनं. आयवा कॅच जितके प्रेक्षक टिपतील त्यांच्यामध्ये ड्रॉ केला जाईल आणि अंतिम दिवशी ज्या प्रेक्षकाची चिठ्ठी निघेल त्या भाग्यवान प्रेक्षकाला ती मोटर बाईक देऊन त्याचा गौरव करण्यात येईल. नाऊ बॅक टू क्रिकेट. ऐकूयात आपण आवाज या ठिकाणी करण काहन यांचा. धन्यवाद. आणि नेक्स्ट इयर ज्यावेळी ही स्पर्धा होईल त्यावेळी जे कॉमेंटेटर्स या स्पर्धेमध्ये जोडले जातील त्यांच्यासाठी वन मॅन शो सुरेश शेठ बाळाराम मडवी यांच्याकडनं LED TV देण्यात येईल आणि दिलीप मडवी यांच्याकडनं आणि अनिल डोपरी यांच्याकडनं कॉमेंटेटर्ससाठी TV देण्यात येईल. धन्यवाद. या स्पर्धेमध्ये आदरणीय मुकुंद मडवी, दिलीप मडवी, तनिष मडवी आणि रोशनदादा मडवी ॲज अ आयोजक म्हणून या सगळ्यांची मोठी भूमिका आहे. सध्या ऑनस्क्रीन तुम्ही पाहताय मोतीराम भोईर त्या सोबतीनं भारतदादा म्हात्रे आणि त्यांच्याजवळ एकदम डॅशिंग अँड डायनॅमिक साई शेठ राजे यांना सध्या तुम्ही पाहताय. या आपण मायक्रोफोनवरती आमंत्रित करूयात करण काहनला. धन्यवाद. थँक्यू सो मच ओमकारजी शेटे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. शिवभक्त स्वर्गीय पहिलवान रामचंद्र मडवी चषक 2024 आजच्या दुसऱ्या दिवसाची ही शेवटची मॅच आपल्या समोर. एका बाजूला आपण पाहतोय मंगेश स्मृती इशक अलवन वाखण आणि दुसऱ्या बाजूला गौरी स्पोर्ट्स गावदेवी वळवली. दुसरा फटका आणि चाललाय तो. ओहो काय फिल्डिंग. मिड विकेटला आपण पाहतोय गुरुनाथला ज्या वेगाने बॉल वरती धावला होता. आता स्ट्रॅकिंग एंडला अर्थातच स्ट्रॅकिंग एंड कडून नॉन स्ट्रॅकिंग एंडला डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय गोलंदाज सोमनाथ गायकरला 6 धावा धावा फलकावरती आहेत. रत्नदीप आणि ऋषी चौधरी रत्नदीप चौधरी या आघाडीची जोडी वळवळीची मिडॉनला आत ठेवलं. तर आपण पाहतोय काव फेसला ऑन साईड लेग फिल्डर आहे डीपमध्ये आणि एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय लॉंग ऑफ दरम्यान.
ऑन साइडला ड्राइव करण्यात आला, कोन मध्ये बॉल आहे, गॅप मध्ये प्रचंड वेगाने चाललाय, लॉंग ऑन सीमा पार, चौकार. आपण पाहतोय त्या 10 धावा, फार चांगली सुरुवात वाखणचा विरुद्ध आपण पाहतोय. वाखण म्हटलं की टेनिस बॉल, क्रिकेटचा एक दादा संघ. खरं तर केतन मात्रे आज या संघामध्ये खेळत नाहीये, मोतीराम भोईरामच्या मंचावरती आहेत. जीत बोर नाहीये, मात्र त्या उलट इथे वळवळीचा फलंदाजाने जे सुरुवात केली आहे, हा फॉलीला लॉफ केलंय, लॉंग ऑफ पार, षटकार. फलंदाज रत्नदीप चौधरीचा बॅट मधून चौफेर फटकेबाजी आणि धावा फलकावरती आपण बघितलं तर सध्या 16 धावा. पाप प्ले सुरू आहे, पहिलं षटक इम्पॉर्टंट आहे 4 षटकांच्या मॅच मध्ये. सूर्य जवळपास आता अस्ताला चालला, आजचा दुसरा दिवस वेळेवरती आहोत आपण. आज जरी अर्धा तास उशिराने आपल्या आजच्या खेळाला सुरुवात झाली असली, कांचनजी फुल टॉस आहे, खराब चेंडू, योग्य उत्तर डिफाईन लेगला क्लिअर करणारा रत्नदीपचा आणखी एक चौकार. या स्पर्धेचे नियम फार कठोर आहेत, ज्या संघाला 5 धावांची पॅनल्टी लागली अर्धा तास उशिराने, खरं तर जो संघ उपस्थित राहिला तो आज क्वालिफाय देखील झालेला आहे. पण उद्यापासून कोणत्याही नियमांबाबत तुमच्यासोबत कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही आमच्या मॅनेजमेंट टीमकडून, याची दक्षता घ्या. तुम्ही 2 मिनिटं जरी लेट असला तरी तुम्हाला पॅनल्टी इम्प्लिमेंट करण्यात येईल. बॉल बॅक मिड ऑनला, चांगली फिल्डिंग, स्टॉप केलं बॉलला, उचलून ते थ्रो करतील, वाईट थ्रो आहे पण बॅकअप आहे त्यामुळे एकच जाव मिळेल. आणि अशा पद्धतीने आपण पाहतोय एका धावेच्या सहाय्यानं पहिल्या षटकाचा खेळतोय संपन्न. इशिका 11 मंगेश मृती वाकणच्या विरुद्ध खेळत असताना गौरी स्पोर्ट्स गावदेवी वळवळीची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, ती 21 धावा धावा फलकावरती. श्री रामाचा संदेश घेऊन हनुमान, तशीच मी अंगठी घेऊन आलोय विकासाचा संदेश घेऊन. प्रामाणिक संवेदनशील इमानदार आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी आग्रही असणारा एक आदर्श नेता म्हणजे आपला महेश दादा गायकवाड, कार्यसम्राट नगरसेवक म्हणून त्यांची ख्याती आहे. मलंगड क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष आहेत आणि आपल्या आईच्या नावाने मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या वतीने प्रत्येक घराघरामध्ये हे नाव पोहोचलेले आहे त्यांच्या समाज कार्यातून. राजकारणामध्ये ते उतरलेले आहेत, खरं तर गेल्या काही वर्षांमध्ये कार्यसम्राट नगरसेवक म्हणून ज्यांची ख्याती आहे, मात्र आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती अपक्ष ते उभे राहिलेले आहेत. निशाणी आहे त्यांची अंगठी. खरं तर उसाटणे गाव स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान या मलंगडातील सर्व क्रिकेटपटू असतील यांची जरूर त्यांना साथ आहे, त्यांच्यासोबत नेहमीच ते उभे आहेत आणि येत्या इलेक्शनमध्ये देखील दादा निश्चितपणे निवडून येतील आणि या विधानसभेच्या आमदार होतील यात ती मात्र शंका नाही. काल दादांच्याच उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा देखील भव्य उद्घाटन सोहळा पार पडला आणि आवर्जून शेवटच्या दिवसामध्ये देखील दादा इथे उपस्थित असतील. धावा फलकावरती आपण पाहतोय 21 धावा. ही स्पर्धा म्हटलं की व्यासपीठावरती तुम्हाला नेहमीच पाहुण्यांची रेलचेल पाहायला मिळते, प्रेक्षकांची उपस्थिती असते, खेळाडू मोठ्या संख्येने इथे खेळण्यासाठी उत्सुक असतात. ज्या पद्धतीने अनिल दादा ढोबळी जेव्हा स्पर्धेचा पॅम्पलेट येतो त्यानंतर तुम्ही एका दिवसानंतर फक्त अनिल दादांशी संपर्क साधा, तुम्हाला कळेल की या स्पर्धेची उत्सुकता किती असते. अवघ्या मी म्हणेन 6 तासांनंतर या स्पर्धेच्या सर्व एंट्रीज फुल झालेल्या असतात, तुम्हाला वेटिंगला राहावं लागतं इतकी या स्पर्धेची उत्सुकता आहे आणि त्यामुळेच इथे प्रत्येक खेळाडू खेळण्यासाठी उत्सुक असतो. का असतो त्याचं कारण आहे, 3 धावांसाठी पारितोषिक आहे, अर्धशतकासाठी पारितोषिक आहेत, चौकारांसाठी पारितोषिक आहेत, षटकारांसाठी पारितोषिक आहेत, प्रेक्षकांसाठी आयवा जेलसाठी टी शर्ट बाईक आहे, सिरीजसाठी तुम्हाला 2 बाईक पाहायला मिळतात, 3 सायकल आहेत, प्रत्येक समालोचकासाठी देखील गतवर्षी लास्ट टू लास्ट इयर आय थिंक इथे समालोचकांसाठी देखील एक बाईक होती आणि नेक्स्ट इयरला आता नुकतीच जी अनाउन्समेंट केली की एलईडी टीव्ही
नेक्स्ट इयरला देण्यात येईल. बॉलला स्लाइस केला डीप मध्ये फील्डर आहेत, त्यामुळे ही स्पर्धा बहुचर्चित आहे. इथे कदाचित विकेटची संधी असेल, पण या स्पर्धेचा नियम एक्झॅक्ट काय फलंदाज इथे बाद. ती वाढलेली आहे खरं तर. भारतदादा मात्र आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. नागझिरेची स्पर्धा म्हटली की या क्रिकेट हंगामाची आपली सुरुवात होते, त्यानंतर आपण ही सध्या उसटण्याची स्पर्धा पाहतो आहे. स्वर्गीय शिवभक्त पहिलवान रामचंद्र मडवी चषक आणि आता खरं तर या 2024-25 क्रीडा हंगामाची सुरुवात होते. आणि सुरुवातीला प्रत्येकालाच वाटतं की आपण जास्तीत जास्त खेळलो पाहिजे. जसा जसा हंगामाचा शेवट येतो, बऱ्याचसे संघ खेळणं बंद करतात, पण सुरुवातीला प्रत्येकाला असं वाटतं की आपण या स्पर्धेमध्ये खेळलोच पाहिजे. बॅकफुटला होता, ऑन द टोस कट करण्यात आलेले, व्यवस्थित बॅटवरती नव्हता चेंडू, फार वेगाने चांगली फिल्डिंग, इथे रनआउटची संधी असेल. पाहुयात अंपायर्सकडे, मात्र आता जाऊयात आपण थर्ड अंपायरकडे. विशू कोळी सर असतील इन ऍक्शन मध्ये कंट्रोल रूम मध्ये. प्राप्ती लाईव्ह, आमचे टेक्निकल एक्सपर्ट निकेश पाटील त्यांच्यासोबत आहेत. हा बॉल येतो आहे, खरं ते चित्रकरण सध्या लाईव्ह नाही आहे, पण ते लवकरच तुमच्यासमोर असेल. बॅट ड्रॅग झालेली आहे, ती कधी झालेली आहे, पॉपिंग क्रीजमध्ये कधी आलेली आहे, बॉल कधी गॅदर केला आहे, तो स्टंपला कधी लावला आहे, ह्या सर्व गोष्टींचा आता आढावा घेऊन काय एव्हिडन्स असतील त्या एव्हिडन्सने हा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवतील आपले थर्ड अंपायर. फार चांगली भूमिका जीवन गावंड सर वाघिवलीवाडा, विशू कोळी सर गवान, सचिन कडू सर रोहिंजन, हे तीन आमचे ऑफिशियल स्कोरर. थर्ड अंपायरचा डिसिजन, बॅट्समन आउट, फलंदाज बाद. भारतदादा म्हात्रे जे सध्या आपल्या मंचावरती उपस्थित आहेत, नुकतीच त्यांची एक मोठी स्पर्धा पार पडली श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी. 24 धावा धावफलकावरती आहेत, विकेट पडलेले असताना दोन नवीन फलंदाज सुयोग म्हात्रे. स्विच केलंय स्वतःला, पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. उद्देशला आपण पाहतोय जाणे आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये एक मेडन ओव्हर टाकली आणि एक मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली जी आज आपण एक विकेट हॅट्रिक देखील बघितली जी नीतू माळीने घेतली होती. एक मेडन ओव्हर आपल्याला जरूर पाहायला मिळते जी मागच्या मॅचमध्ये जेव्हा वाकण संघ खेळत होता उद्देशकडून. या मॅचमध्ये देखील फार चांगली बॉलिंग केली होती उद्देशने, अवघ्या 3 धावा फक्त खर्च केला. टोटल स्कोर आपण पाहतोय गौरी स्पोर्ट्स गावदेवी वळवळीचा, तो 24 धावा विकेट पडलेले असताना 2. दॅट्स ऑल 25 धावा धावा फलकावरती आहेत. हरकत नाही, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये छोट्या चुका, इट्स अ पार्ट ऑफ टॉर्नामेंट. आणि फार चांगलं लक्ष आहे, सो पॅवेलियनमध्ये जे खेळाडू होते त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आहे. वॅट मॅच दिसून आहे बॉलिंग मार्कवरती अविनाश. ऑफ समचा बाहेर पंच केलाय, डीप मधून फिल्डर येतोय लॉंग ऑफचा, पण त्याचं जजमेंट चुकलं. जवळपास तो पोहोचला होता, पण पुढे पोहोचलाय आणि हा चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. पाहुयात अंपायरचा इशारा, 4 धावा चौकार.
त्याला काय चुकी झाली, कारण लगेचच त्यांनी दाखवलं काय चुकलंय आपलं। ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर योग्य होता, पण चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते, तितकेसे सफल झाले नव्हते। ऑनसाईडला खेचत असताना तुम्ही ऑलरेडी सफल होणं तितकंच गरजेचं आहे, अगोदर चेंडूच्या रेषेमध्ये येणं फार गरजेचं असतं जेव्हा तुम्ही मोठे फटके खेळत असता। खाली राहिला बॉल, डीपमध्ये आपण पाहतोय मिडविकेटला ऋषी। ऋषीची बॅटिंग जबरदस्त राहिली आहे, कारण मागच्या मॅचमध्ये जी सुरुवातीला पॉप अप लेग स्लॉग स्वीप डीप फाईन लेग ते डीप स्क्वेअर लेग हा स्ट्रॉंग झोन आहे त्याचा, त्यामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला दाबा पाहायला मिळतात ऋषी भोईर जेव्हा जेव्हा खेळत असतो। जर तुम्ही तिथे ब्लॉक केलं त्याला, तिथे फिल्डर ठेवलं तर मग एक्स्ट्रा कवर असेल, स्वीपर कवर असेल, स्विचेटचे फटके सर्रासपणे त्याच्या बॅटमधून आपल्याला जरूर पाहायला मिळतात। टोटल स्कोर सध्या 30 अभी तयार। फुल टॉस लॉफ केला, फिल्डर आहे पाहतच राहील, सीमा पार षटकार। खराब चेंडू होता आणि योग्य उत्तर दिले फलंदाजाने। ऋषी चौधरीचा बॅटमधून आलेला षटकार वळवलेला पुढे नेतोय स्कोमॉन्स ऑन 36 36 जावा दाबा फलकावरती। आता स्विच केलाय स्वतःला गॅप मधून, बॉल फार वेगाने चाललाय, स्वर्गीय वासुदेव मडवी स्टँड मध्ये मिळतील ते 4 धावा। चाळीसावा धावा फलकावरती। उसाटने म्हटलं की बैलगाडा शर्यत, शर्यतींचा अड्डा। उसाटने म्हटलं की स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानी स्पर्धा। उसाटने म्हटलं की कुस्तीगीर कुस्तीपटूंचा गाव। उसाटने म्हटलं की सांस्कृतिक वारसा असणारा, सांस्कृतिक वारसा जपणारा गाव। उसाटने म्हटलं की मोठ्या संख्येने वारकरी संप्रदाय असणारा गाव। आणि आपल्या चालीरूढी आपल्या समाजाचा उसाटणे गावाने जपलेल्या आहेत, आणि म्हणूनच हा संपूर्ण वारसा त्यांची पुढची पिढी अर्थातच इतिनदादा मडवी असतील, योगेश दादा मडवी असतील, अनिलजी डोपरे असतील आणि संपूर्ण त्यांची टीम जपते। त्यामुळे इतक्या मोठ्या स्वरूपाची यंदाच्या हंगामामध्ये ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आहे। या स्पर्धेचं एक नाविन्य राहिले कांचनजी, जसे समालोचक बदलतात, अंपायर्स बदलतात, तसे या स्पर्धेमध्ये प्रत्येक वर्षी पारितोषिकांमध्ये वाढ होते आहे, त्यामध्ये कोणती कमतरता नाही। आताच त्यांनी अनाऊन्स केलं की समालोचकांसाठी LCD असेल, LED असेल आणि त्यामध्ये वाढ होईल। इथे खेळणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला 3 चौकार 3 षटकार विकेट हॅट्रिक मेडन ओव्हर अर्धशतक या सर्वांसाठी असंख्य पारितोषिक आहेत। प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी आपण कूलर देतोय, टी शर्ट्स, आयवा जेलसाठी HF हिरो 100। तर व्यासपीठावरती आपण काही सन्मान करणार आहोत, व्यासपीठावरती नक्कीच आपण जाऊ। मॅच सुरू आहे, इनिंग ब्रेकमध्ये सन्मान केले जातील। नुकतंच व्यासपीठावरती शुभागमन झालं आहे आदरणीय अमोल भगत, जे बदलापूरून या स्पर्धेसाठी आलेत, आणि त्या सोबतीनं नाशिकचे सन्माननीय खंडू भोये यांचं शुभागमन झालं आहे। या दोन दिग्गज व्यक्तिमत्वांचा सन्मान केला जाईल आणि शाब्दिक सुमनाने देखील आपण स्वागत करूयात भारतदादा म्हात्रे आणि मोतीरामदादा भोईर यांचं। इट्स ओवर टू यू कॉमेंट्री बॉक्स। पहिल्याच बॉलवरती तिकडे गोलंदाजी ट्रॅकवरती आला मयुरेश आणि त्याला मिळते विकेट, फलंदाज बाद। टोटल स्कोर आपण पाहतोय 40-40 धावा धावा फलकावर देत, विकेट पडतीय ती तिसरी, चौथं षटक प्रगतीपथावर आहे। मयुरेश भोईरला आपण पाहतोय, वाकणचा आज एक संघ तुम्हाला पाहायला मिळतोय जो इशिका 11 मंगेश मूर्ती वाकण या नावाने खेळतोय। उद्या झापूक झुपूक वाकण आहे, JK स्पोर्ट्स, त्यामध्ये काही बदलाव करण्यात आलेला आहे। उद्याच्या वाकण संघामध्ये कोणकोणते खेळाडू असतील ते पाहण्यासाठी तुम्हाला उद्या यावं लागेल इथे। ओ हेलिकॉप्टर, हेलिकॉप्टर वेस्ट लॉन्ग ऑन ला क्लिअर करणारा नेत्र दीपक लाजबाब षटकार। पॉवरफुल विशालचा नावाप्रमाणे विशाल फटका, 6 धावसंख्येने अकाउंट स्वतःच ओपन, वळवळीला पोहोचवलंय त्याने
46-46 वरती स्लॉगर है, स्लॉगेट ची गरज है। ओ पुनः एकदा स्वतः स्विच करून डीप थर्ड मैन मध्य वेगाने चेंडू सी मारे से बाहर चौकार। अरे तो बोकड़ बोकड़ षटक 50 धावा दाबो फलकावरती वळवळीचा चांगली मॅच पाहायला मिळेल। फायटिंग टोटल कडे सध्या संघ वळतोय। ए बी आमचे सध्या आमच्या मनसाच्या उजव्या बाजूला आणि जेव्हा जेव्हा चेंडू येतोय तेव्हा तेव्हा आयवा झेल साठी ते उत्सुक आहेत खरं तर। ओहो लॉफ केलाय, आहा वा भाई वा, लॉन्ग ऑफला क्लिअर करणारा लांब पल्ल्याचा भव्य षटकार। जबरदस्त फटकेबाजी सध्या आपण पाहतोय। विशाल नाव मोठे आहे विशाल आणि त्याचे फटके देखील विशाल। स्कोमोझोन 56 56 धावा, बॉल शिल्लक आहे 2, अब तक 56 से भी हिट, ये हिट थे विशाल के। फार चांगले बॅटिंग सध्या तरी विशाल कडून, 2 चेंडू अजूनही शिल्लक। कमी गतीने टाकलाय पण चांगला पंच पण डीप मध्ये फिल्डर, फिल्डिंग चांगली, थ्रो येतोय स्ट्रायकिंग एंडला, रन आउट ची संधी असेल, काय घडतंय, नॉन स्ट्राइक एंडला थ्रो आणि आता विशाल रन आउट। शेवटचा चेंडू या डावामधला शिल्लक असेल आणि जरूर मी मनापासून आभार व्यक्त करेन या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक हितेंद्रदादा मडवी, योगेशदादा मडवी आणि अनिलजी धोपरे साहेब यांचं। खरं तर आणखी काही दिवस जरूर देऊ शकलो नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करेन या स्पर्धेमध्ये, आपण मला इन्व्हाइट केलं त्याबद्दल मनापासून आभार। बॉल अप बॅक, डीपमधून फिल्डर लॉन्ग ऑफचा येतोय, फार चांगली फिल्डिंग, थ्रो थोडासा वाईड आलेला आहे त्यामुळे इथे धावा सहजरित्या 2 पूर्ण, थर्डचा कॉल इथे फलंदाज होईल। बाद डाव संपला अशा पद्धतीनं पहिला बॅटिंग करत असताना आपण बघितलं गौरी स्पोर्ट्स गावदेवी वळवळी संघाला विकेट पडले ते 5 धावा झाल्यात 8 लक्ष असेल ते आता इशिका 11 मंगेश मृती वाकण संघासमोर 60 धावांचं टार्गेट 60। व्यासपीठावरती आपण सन्मान करूयात आदरणीय अमोलजी भगत जे बदलापूरहून या स्पर्धेसाठी उपस्थित झालेत आणि त्यांचा शुभ सन्मान त्या ठिकाणी मंचकावरती केला जाईल। योगेशदा मडवी यांच्या शुभस अमोलजी भगत बदलापूर त्यांना आपण यथोचित सन्मान करतोय। अमोल भगत बदलापूर त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि त्यांचा हा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतोय। दादांच्या शुभस या ठिकाणी हा सन्मान केला जाईल आपल्या रंगमंचकावरती। अनेक साऱ्या मान्यवरांची रेलचेल आज पूर्ण दिवसभर राहिली। अमोल भगत बदलापूर यांना आपण सन्मानित करूया व्यासपीठावर आणि त्या सोबतीनं नुकतंच शुभागमन झालं आहे आदरणीय खंडू मोयांचं आणि त्यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जाईल नाशिकवरून या स्पर्धेला भेट देण्यासाठी ते आलेत। नाशिकमध्ये फार मोठा संपर्क आहे, अनिलदा ढोपरे आणि त्यांचा मोठा मित्र परिवार आहे, या आपण या ठिकाणी सन्मानित करूयात आदरणीय खंडू मोयांना जे नाशिकवरून या स्पर्धेमध्ये आलेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी योगेशदा मडवी यांच्या शुभ असतं या ठिकाणी केला जाईल। त्यानंतर आज समालोचक म्हणून या स्पर्धेमध्ये ज्यांनी अतिशय चांगली छाप सोडली, अतिशय सुंदर समालोचन ज्यांचं आपण ऐकलं, द व्हॉइस ऑफ डोंबिवली करणला आपण सन्मानित करूयात, तर करण कान यांना सन्मानित केलं जाईल या ठिकाणी योगेशदा मडवी यांच्या शुभ हस्त। प्रत्येक पाहुण्याचा यथोचित मान सन्मान, खरं तर ही स्पर्धेची ओळख आहे, प्रत्येक पाहुण्याचा आणि समालोचकांचा सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। करण कान यांना आपण सन्मानित करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून, आपण त्यांचं करतोय सहर्ष स्वागत। आणि हंगामातील आता काही मोजक्या स्पर्धा आता सुरू झाल्यात, येणारा हंगाम तुमच्यासाठी अतिशय सुंदर जाव, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमचा आवाज पोचू दे या शुभेच्छा। यानंतर आपण सन्मानित करू वन साईड हिरो साई राजे, तर थोडाच वेळात आपण सन्मानित करणार आहोत साई राजांना। साई राजे जसं नाव राजे तसं राजा आहे आणि त्यांचा देखील सन्मान आपण योगेश दादांच्या शुभ असतं या
या ठिकाणी करवतात आणि ही त्यांना त्यांच्या शुभहस्त हा शुभ सन्मान या मंचकावरती केला जाईल. या आपण साईराजांना सन्मानित करूयात. आता व्यासपीठावरती मोतीराम भोईर भारत मात्र पुन्हा आपल्यासोबत ते जोडणार आहेत. अंतिम दिवशी आपण त्यांचा शुभ सन्मान करू. साईराजाच्या सन्मानाकडे आपण बघतोय. ऑन स्क्रीन सध्या तुम्ही पाहता तहुजे मजकूरचा तो आवाज, जो आवाज अतिशय चांगलं समालोचन सातत्याने या विभागातील स्पर्धेमध्ये करतोय. थँक्यू सो मच साई अँड करण, आज अतिशय चांगली साथ त्यांनी आम्हाला दिली. जाऊयात आता आपण ऑनगोईंग मॅचकडे. आजच्या दिवसातील एक अतिशय महत्त्वाचा सामना, मेगा फायनल डेला कोणती टीम सुनील स्पोर्ट चिंचपाडासमोर सुपर 10 दाखल होईल त्यासाठी ही लढाई आहे. आणि वळवळीनं जबरदस्त क्रिकेट दाखवलं आहे पहिल्याच सत्रामध्ये. वळवळीनं आहे ना, बँग ऑन दी टार्गेट इथे प्रत्येकाला ठेवलं. टार्गेट मैदानावरती आपण पाहताय सेट झालाय. 4 आणि 59 बनलेत. 60 पल्ला मैदानावरती पार करायचा आहे. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. ऋषी भोईर बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार आहे. बॉल तयार. पहिल्याच बॉल वरती ऋषी भोईरचा सिग्नेचर शॉट. बॉल चाललाय घरंगळत बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील 4. चार धावेनं आगाज केला. आगाज हो चुका है. धमागा बाकी है. सुना समंदर को आज बड़ा घुमाना है. उधरी ले चलो कश्ती जहाँ स्वर्गीय रामचंद्र मड़वी चषक नाम का तूफान आज फिर एक बार चौथे संस्करण में लौट फिर एक बार आया. चौकाराना झाली आहे सुरुवात आजच्या दिवसातील अंतिम मॅच. कालचा दिवस कसं विसरेल मैदानावरती. हारला तरी चालेल मैदानावरती. प्रेम हजारी लढला कसं याचं एक ज्वलंत उदाहरण आणि आयडल नारायणनं सेट केलं. या मैदानावरती आजचा दिवस कुणाच्या नावावरती आहे. आज की शाम किसके नाम. टाईम अलर्ट आहे त्यामुळे लक्ष द्या. ऑनफील्ड अंपायर्सनं पहिला कॉल तुम्हाला केला. बॉल तयार. बॉलिंग मार्कवर वळवळी विरुद्ध वाकळण ही लढाई तुम्हाला पाहायला मिळतीय. बॉल तयार. षटकातील पुढचा बॉल. गोलंदाज आहे ऋषी आणि समोर देखील आपण पाहता फलंदाजीसाठी देखील ऋषी भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल चौकार. दुसऱ्या बॉलवरती ऋषीला आपण पाहता अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवायचं होतं. एक एक्स्ट्रा रन मिळते या व्हाईट बॉलच्या स्वरूपात. धाव फलक जाऊन पोहोचलंय 5 या आकड्यावरती. 5 ऑन दी बोर्ड. एक चांगली सुरुवात मिळाली आहे. 15.00 या सरासरीनं 60 करायच्यात. पुन्हा एकदा शफल झाले. यॉर्कर टाकला होता आणि यावेळी मात्र ऋषी बचावला विकेट स्टिक पासून. थोडासा बॉल काहीसा दूर राहिला आणि त्यामध्येच आपण त्या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच एक चांगलं कमबॅक इकडे गोलंदाजाचं देखील आपल्याला पाहायला मिळतं. डॉट बॉलची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती. फिल्डिंग मध्ये चेंजेस कैसे आणले जातात. बॉल चाललाय अगदी आपण पाहिलं पहिला स्कोअर लेकला त्यामुळे आता तिकडे क्षेत्ररक्षण सजवण्याचा प्लॅन होता. पुन्हा एकदा फील्ड रिप्लेसमेंट मध्ये चेंजेस केलेत. समोर एक लॉंग ऑफ आणि एक डीप मिड विकेट ऋषी भोईरसाठी. टप्पा पडलाय. कमी गतीनं टाकलाय. पुन्हा एकदा फसवला. यावेळी देखील बीट केलं ऋषीला. चांगलं कमबॅक होतंय. 2 आलेत व्हाईट बॉल नंतर वापसी. इथे हाफ ट्रॅकर ऋषीला संधी होती मात्र कमी गतीनं टाकला त्यामुळे प्रॉपरली अटेम्प्ट करता आला नाही. शॉट ऋषी भोईरला. सिंगल कम्प्लीट होती आणि धावा या ठिकाणी आपण पाहताय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत असताना 2 धावफलक पुढे जातात. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळती आहे जी जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती. आत्तापर्यंत आपण पाहताय 7 या आकड्यावरती. प्रति षटकामागे 15 बनवायच्या त्या कंपॅरिझनमध्ये थोडासा कुठेतरी आत्तापर्यंत मागे पडलाय संघ. इशिका 11 स्वर्गीय मंगेश स्मृती वाकळण. इथे बॅकफूटला गेले. इनफील्डच्या वर न काढलाय. बॉल चालला आता स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदण करत सीमारेषा बाहेर. हा येतो चौकार नंबर 2 ऋषी भोईरच्या बॅटमधून.
ऋषी चौधरी की ऋषी भोईर कोणाच्या नावावरती राहील अंतिम बॉल लक्ष त्या गोष्टीकडे या ठिकाणी सध्या लागलाय. अंतिम बॉल पॉवर प्ले मधला त्याच्यावरती देखील मोहर उमटेल चौकाराची इनफील्डच्या वर्ण लोवा फुल टॉसला काढलाय कवच बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे चौकार आणि पहिलं षटक मैदानावरती संपलंय. टीमची टोटल धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये 15 आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. या स्पर्धेमध्ये आपण पाहताय आयवा झेलसाठी एक बाईक भाग्यवान प्रेक्षकाला दिली जाईल आणि टू व्हीलर मोटर बाईक अगदी कुठे जाणार त्यासाठी आपण पाहताय कुठे जाईल अगदी या सगळ्या चर्चा पहिल्या बॉलपासून सुरू झालेत आणि ही प्लेअर ऑफ दी टुर्नामेंटची बाईक आहे त्या सोबतीनं आपण पाहता एक मोटर बाईक आपल्या भाग्यवान प्रेक्षकांसाठी आहे जी आपल्याला पुरस्कृत केली आहे. नाशिकचे एक लोकप्रिय आणि दिलदार असं व्यक्तिमत्व सन्माननीय कैलाश शेठ सानप यांच्याकडनं ही मोटर बाईक आमच्या भाग्यवान प्रेक्षकांसाठी या स्पर्धेसाठी उपलब्ध झाली आहे. त्याबद्दल कैलाश सानप यांचं देखील स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानकडून मनपूर्वक आभार. म्हटलं जातं ना मंजिल पाना तो अभी बाकी इरादो का असली इम्तिहा बाकी आहे तो लिया आपने मुठ्ठी भर जमीन अभी तोलना पुरा आसमा बाकी आहे. असंच व्यावसायिक क्षेत्रामध्ये आपण उत्तुंग भरारी घ्यावी हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना आणि पूर्ण स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानकडनं पुढील वाटचालीसाठी उद्योग क्षेत्रामध्ये सन्माननीय कैलाजी सानप यांना लाख लाख शुभेच्छा आणि आपलं मनपूर्वक आभार. हाफ ट्रॅकर इनफील्डच्या वरनं अप्पर कट वीरेंद्र सेवाग स्टाईल बॉल डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील धावा या ठिकाणी 4 धमाक. चौकार दिला यस तेच म्हणालो अंपायर रिकन्सिलेशन करत होते आणि आपण म्हणालो की 4 टाईम अलर्टबद्दल लक्ष ठेवायचं आपण वेळ जास्त जातोय वेळ आपल्याकडे नक्कीच एक्स्ट्रा आहे बट मॅच ज्या रिदममध्ये सुरू आहे अंपायरचं जे मत आहे त्यानुसार आपल्याला खेळायचं आहे. चला वळवळी बरोबर खेळते वेळेवरती पहिलं षटक 4.5 मिनिटांमध्ये फिनिश झालं. बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर नंबर 2 रत्नदीपच्या अगेन्स्ट त्याच्या वेगाचा करायचा होता वापर आणि इथे जातीय विकेट मैदानावरती फलंदाज होतोय बाद आणि धक्का लागतो या मॅच मधला पहिला आणि बाद होतो बॅटर गुरु गायकर बॅक टू डग आउट. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान महान फुलांना अपेक्षा केली का कधी काट्याकडून आधाराची जमिनीने कधी वाट पाहिली का आभाळाच्या सावलीची किनाऱ्याला वाटली का कधी भीती समुद्राच्या पाण्याची कधी वाऱ्यानं संगत धरली का शेवटपर्यंत पाळा पाचोळ्याची अशीच लढाई आहे ही क्रिकेटच्या जीवनाची. फक्त एकट्यानंच नाही पूर्ण संघानं लढून आणि संघर्ष करून ती या जिंकायची. त्यामुळे टीम वर्क या मॅचमध्ये मॅटर करतं. एका बाजूला ऋषी खेळतो दुसऱ्या बाजूला त्याला साथ देणं गरजेचं आहे. न्यू बॅटर मैदानावरती येतोय अवी भोईर बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज रत्नदीप चौधरी. रायगड टेनिस बॉल क्रिकेट तुम्ही पाहिलं RPL असेल किंवा 40 गाव प्रीमियर लीग असतील अशा मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये मोठी बोली ज्या खेळाडूवरती लागते तो खेळाडू मैदानावरती विकेट काढून देतोय वळवळीला. गौरी स्पोर्ट्स आई गावदेवी वळवळी या नावानं हा संघ मैदानावरती खेळतोय. राजेश काथारा यांनी पुरस्कृत केलेली टीम आहे. स्विचिट खेळायचं होतं पहिल्याच बॉलवरती अवीचा प्रयत्न होता बॉल जातो डॉट. एक एक डॉट बॉल आहे ना या मॅचमध्ये दबाव इतका वाढवेल कारण ज्यावेळी तुमची बॉलिंग युनिट महागडी ठरते बॅटर्सवरती दबाव येतो. 60 धावा तुम्ही खर्च केलेत प्रत्येक बॉलवरती स्कोर येणं गरजेचं आहे. इथे 3 बॉलमध्ये आले 4 पहिल्या षटकामध्ये रिक्वायर रन रेट अगदी प्रॉपर आहे 15 आलेत बट आता थोडा संघ मागे पडला आहे त्यामुळे त्या रन्स कव्हर नाही झाल्या तर हेच रिक्वायर रन रेट 19-20 पर्यंत जाऊ शकतं. अर्ध्या विकेट वरती टाकलाय पुल केलाय आपल्या फेवरेट झोन मध्ये अवी भोईरचा हा फटका चटका देऊन जाईल संध्याकाळच्या एक थंडगार वातावरणामध्ये रत्नदीप चौधरीला. रन्स मधील 6 अवीच्या बॅटमध्ये ते कडक 6. संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये क्षमता असते आणि अवी भोईरमध्ये ती क्षमता ठासून ठासून भरली आहे. त्या पोटेन्शियलला
त्या गुणवत्तेला न्याय सध्या अभिभूरला द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला रत्नदीप चौधरीला. दोन्ही यंग टॅलेंट आहेत, एका बाजूला वळवळीचं, दुसऱ्या बाजूला जगविख्यात वाकळांचं. लॉंग ऑफला टिपलाय झेल, रत्नदीप चौधरीनं काढली आहे विकेट. षटकारानंतर तो देखील म्हणतोय की वो भरोसा करता है गेरों पर जबकि चलना है तुम्हें खुद के पैरों पर. आणि सेकंड विकेट काढली आधी गुरु तज्ञांतर अभी भोईर. डाव मैदानावरती थोडासा अडकलाय टीम. आपण पाहता इशिका इलेवन स्वर्गीय मंगेश स्मृती वाकळांचा. थँक यू डीजे. काय बॉलिंग केली आहे रत्नदीपनं, 10 रन्स खर्च केलेत. शेवटच्या बॉलमध्ये एखादा मोठा शॉट गरजेचा, अन्यथा प्रेशर 17-18 रिक्वायरमेंटवरती बनेल. अवीनं डॉट बॉल खेळला, त्यानंतर षटकार आला, त्यानं कवरअप केलंय, बट न्यू फ्रेश बॅटर मैदानावरती आलाय ना, त्याच्यावरती आता ते टिकून ठेवणं ही मोठी जिम्मेदारी आहे. कारण दुसऱ्या बाजूला ऋषी भोईर मैदानावरती उभा आहे, 3 चौकाराच्या मदतीनं मैदानावरती तो बॅटिंग करतोय. आज रन्स आणि रन्स त्याच्या बॅटमधनं बरसलेत. विजया शिल्पकार कोण होईल? वळवळी की वाकळण. बॅटची आतली स्लाइसला लागला बॉल, चालला डीप मध्ये मिड विकेटला. एक सिंगल कंप्लीट होती आहे, एकापेक्षा दुसरं जास्त असं काहीच नाही आहे. आणि एका धावेच्या मदतीनं 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय. या ओव्हरमध्ये ना रत्नदीप चौधरीनं आपलं काम केलंय, ज्यासाठी त्याला ओळखलं जातं. एक जबरदस्त ऑलराऊंडर प्लेअर आहे तो या टीमचा, आणि त्यांना पुन्हा एकदा आपली भूमिका सिद्ध केली आहे. 11 रन खर्च करत 2 विकेट्स काढले, 2 ओव्हर संपलेत, 26 झालेत. बॉल बाकी आहेत मैदानावरती, 12 रन बाकी आहेत. या ठिकाणी आपण पाहताय धावफलकावरती अजूनही जिंकण्यासाठी 34. थोडंसं क्लायमेट आहे ना रोमॅन्टिक आहे, मात्र माहोल मैदानावरती पाहिला थोडं टेन्शनसाठी आहे, प्लस डगआउटचं. अशा कंडिशन्सला जाऊया डीजे नितीन धुंद्रेकडे आणि ऐकूया एक संगीत आणि पुन्हा परतू मैदानावरती. पाना है तो कुछ खोना भी होगा, जो हासिल होगा वो अपना होगा. कारण आताचा सूर्यास्त उद्याची नवीन सकाळ देखील घेऊन येईल. स्वप्न तीच पहा जे आयुष्यात तुम्हाला संघर्ष करण्यास भाग पाडतात, कारण जीवनात त्या स्वप्नांचा पाठलाग कधीच सोडू नका जी तुम्हाला हवी हवीशी वाटतात. 12 बॉल 34 ची गरज आहे. म्हणून तर क्रिकेटच्या या धर्माचा जो देव आहे ना, गॉड ऑफ क्रिकेट, त्याचं देखील एक वाक्य आहे, डोंट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम्स बिकॉज ड्रीम्स डू कम टू. डेफिनेटली 12-34 बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार आहे. पहिला फुल टॉस तो मिड विकेटच्या बाहेर, इथनं अजून मारायचे आहेत या दोन्ही बॅटर्सला 4, कारण मैदानावरती तुम्ही चेस करताय. 12 बॉल 34 पहिला आलाय शिवदास गायकरच्या बॅटमधून. पहिला चौकार ऍड झालेला आहे, त्यानंतर षटकार ऍड झालाय. सुरुवात केली होती ऋषीनं, आता मैदानावरती आपण पाहता षटकार अवीच्या बॅटमधला 1 आणि शिवदासच्या बॅटमधला 1. धावफलकावरती धावा झाले 30-30, लॉस ऑफ 2 विकेट. मनीष तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर, ओव्हर द विकेट. इथे खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला गॅपमध्ये खेळलेत, लॉंग ऑफ पोस्टला, व्हेरी गुड स्टॉप. चांगलं क्षेत्रक्षण मैदानावरती दाखवती आहे टीम. वळवळी आणि धावफलक 2 ने पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते 34 धावा. लक्ष पार करायचं आहे 12 बॉल 34, आणि समीकरण आता उरलंय 10 बॉल जिंकण्यासाठी 26 धावेची गरज आहे. येणारे 10 चेंडू 26 धावा या मॅचमध्ये बनवायच्या आहेत. हारने की बात भी खडा होना चाहिए, इन्सान का संघर्ष इतना बडा होना चाहिए. वळवळी हाल मानायला तयार नाही आहे, वाकळण मैदान सोडायला तयार नाही आहे. काटा कीर लढत तुम्हाला पाहायला मिळते आहे. इथे फटकाला जवाब आहे, शॉट ऑफ दी डे, आजच्या दिवसातील एक जबरदस्त फटका. फ्रंट फूटला येऊन हाफ वॉलीला घेऊन अपिश ड्राईव्ह करत कवसला पाठवलाय सीमारेषा पार चौकार. धरीनं पूर्णपणे मॅचमध्ये मजबूत पकड निर्माण करून दिली होती टीम गौरी स्पोर्ट्स आई गावदेवी वळवळीला, आणि तदनंतर झालेलं पुनरागमन मागच्या 3 बॉलमध्ये आलेल्या 12 धावा. आणि समीकरण आता पुन्हा दोन्ही टीमसाठी आहे ना, मॅच 50-50 बॅलन्स आहे. वळवळी आणि टीम वाकणला फक्त इतकंच सांगेल, दर्या हो या पहाड टकराना चाहिए, जी जान्स जब तक ना सास टूटे लढना चाहिए. ती लढाई मैदानावरती दोन्ही टीम्स करतात.
ओवर द विकेट. शिवदास डी स्लोवर वन कमी गति न टाकला एक फसवा बॉल त्याच्यावरती दिशा फरकडले अराउंड लेग बोल्ड करायचं होतं. डावा स्टिकच्या बाहेर बॉल एक्स्ट्रा रन मिळती आहे. खेळ जीवनाचा असो किंवा आयुष्याचा नसावी पर्वा मरण्याची नियम जिंकण्याचे असावेत कारण नसावी भीती मैदानावरती आणि आयुष्यामध्ये हरण्याची. कारण हारणं तर जंगलात राहतात आणि त्या जंगलाचा राजा सिंह असतो आणि ज्या जागी तुम्ही बसाल त्या जागी सिंह तयार करायचा आहे तर स्वतःला सिंह बनून सिंहासन स्वतः बनवावं लागेल. या मॅचमध्ये ती राजेशाही हुकूमत कोणत्या गावाला जाईल, गौरी स्पोर्ट्सला की स्वर्गीय मंगेश स्मृतीला, इशिकाईला बनला. ऑन साईडला फटका लाजवाब यावेळी रडारच्या बाहेर होता बट लांबून खेचलाय, डीप मिड विकेटच्या बाहेर पाठवलाय. शिवदास गायकरचं आक्रमण मैदानावरती सुरूच आहे. षटकार मारलेत त्यानं दोन, चौकार मारला एक आणि निर्णायक क्षणाला येऊन हल्ला बोल त्याची बॅट मैदानावरती करतीये. अगदी बरोबर आहे, दिल जोराने मैं आ गया कारण याचं रिझल्ट तुमच्या समोर आहे. अवघ्या मैदानावरती बॉल त्यानं फेस केले, त्या ठिकाणी आतापर्यंत पाच, त्यामध्ये दोन षटकार एक चौकार मारून 19 वरती वैयक्तिक तो बॅटिंग करतोय. चांगला खेळलाय मैदानावरती आतापर्यंत शिवदास गायकर. बॉल तयार, महागडे षटक. यावेळी चांगला बॉल आहे, लोबा फुल टॉस होता, त्याला गॅपमध्ये खेळलेत, लॉंग अप पोहोचेल की एक्स्ट्रा कव्हर मिस फील्ड आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा चार आणि हा येतोय चौकार आणि समीकरण आता अगदी सोपं वाटू लागलंय कारण जिथे 12 बॉल समीकरण आपण पाहत होतो 34 त्याला 11-28 त्यानंतर 10-26 9-22 9-21 8-15 आणि आता समीकरण उरलंय मैदानावरती आपण पाहताय 7 बॉल आणि 11 धावेची या मॅचमध्ये गरज आहे. 7 बॉल आणि 11 धावा. लहरो से डरकर नौका कभी पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मॅचचा रिझल्ट अजूनही लागला नाही आहे, नो डाऊट एट ऑल. दुसरं षटक राहिलं वळवईच्या नावावरती, तिसरं राहिलंय वाकड्यांच्या नावावरती, पण अजूनही शेवटचं षटक मैदानावरती येणं बाकी आहे आणि शेवटच्या षटकामध्ये मॅचचा रिझल्ट आपल्याला मिळेल. थोडासा गेम स्पीडअप करायचा आहे, दोन्ही बॅटर्स लक्षात घ्या, थोडं फास्ट खेळायचं आहे. 7 बॉलचा खेळ बाकी आहे, 11 रनची गरज आहे. अंतिम बॉल अतिशय महत्वाचा आहे. इथे चांगला बॉल, मॅच बॅलन्स, इथे मोठा फटका, सामन्यामध्ये पारड भारी, इथे विकेट, पुनरागमन, टीम वळवळीचं पारड भारी. जोरात वेगात टाकलाय बॅट, चिकडा लागली आहे का, ऋषी निघालाय रनआउटसाठी, आता गरज नव्हती. निर्णायक स्टेजला ऋषीचा एक चुकीचा कॉल आणि विकेट जातीय मैदानावरती. ऋषी भोईर बॅक टू डग आउट, पवेलियन मध्ये परतावं लागेल जड पावलांनी ऋषी भोईरला. कारण शिवदासनं काम केलं होतं, ऋषी भोईरला फक्त फिनिशिंग टच द्यायचा होता, पण ऋषी भोईर एका सिंगलच्या नादामध्ये हातातलं सोडून दुसरीकडे कुठेतरी निघाला आणि भरपूर काही या स्टेजला ऋषी भोईरच्या विकेट नंतर गमावलंय टीम वाकड्यांना. समीकरण मैदानावरती बाकी आहे, 6 बॉल 11 रनची गरज आहे. कम ऑन डीजे. सहा बॉल 11 धावेची गरज आहे. सकाळच्या सत्रामध्ये एक पॅनल्टी ऑलरेडी लागली आहे, त्यामुळे लक्षात घ्या डगआउटमधनं एकही खेळाडू बाहेर येणार नाही. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती, 6 रन बाकी आहे त्या ठिकाणी 11. या स्टेजला ना प्रत्येक प्रेक्षक इतकंच म्हणेल, रख हौसला ओ मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, थककर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे तेरी मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. अगदी न थकता न थांबता एका बाजूला वळवळी सांगतीये थांबा मित्रांनो सामना संपला नाहीये, दुसऱ्या बाजूला वाकळण सांगतीये संघर्ष आपल्या रक्तारक्तात, मैदान गाजवण्याची क्षमता आपल्यात, तर फाईट वळवलीला आपण देखील करणार. दोन्ही बाजूंना एक जबरदस्त संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. कालचा सामना 6 बॉल 10 होते ते डिफेंड झाले होते, इथे 6 बॉल 11ची गरज आहे. मैदानावरती ऋषी भोईर बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज येतोय सोमनाथ गायकर, दोन्ही बंधुराज मैदानावरती आहेत. तर बॉलिंग ट्रॅकवरती विश्वास ठेवलाय गोलंदाज सुयोगच्या नावावरती, कसं विसरून चालेल वळवळीला आणि सुयोगला. मागचा सामना शिरडोनच्या विरुद्ध डिफेंड करून लास्ट स्टेजला यात सुयोग पाटीलला जिंकून दिला होता. पहिला बॉल स्विच इट खेळायचं होतं, एक सिंगलचं मानस आहे
आणि एक धाव या ठिकाणी मिळतीये लेग बाईटच्या स्वरूपात. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती येणारे 5 रन बाकी आहेत 10. कंपल्सरी चेस हे सामन्याचं गणित मैदानावरती आहे. त्यामुळे ज्या धावा पहिल्या सत्रात 59 आलेत त्याचं उत्तर देताना 60 बनवावा लागतील. वाकडनला वळवळीला 60 थांबवावा लागतील. कोण जिंकेल ही मॅच? रोमहर्षक आणि उत्खंडा वर्तक अंगावरती शहारा निर्माण करणारा आजच्या संध्याकाळच्या सत्रातला स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचा विजय सामना. इथे बॅटच्या मधोमध आला नाहीये, चालला डीप मध्ये इन फ्रंट ऑफ दी सेंटर फिल्डर आहे. एक सिंगल मिळतीये. सेकंडचा कॉल, विकेटची गरज नव्हती कारण आता फ्रेश बॅटर मैदानावरती येईल. आणि घडलंय काय? अजून एक विकेट रन आउटची जातीये. शिवदास गायकर कुठेही मिस्टेक करत नाहीये, तो मैदानावरती मॅच घेऊनच चाललाय. बट जो फलंदाज घाई करतोय ना त्याला वळवळी इतकंच सांगतीये, अति घाई संकटात नाही. आधी ऋषीची विकेट, तदनंतर मैदानावरती बाद झालाय सोमनाथ गायकर. आणि आता फ्रेश बॅटर नंबर 4 वरती मैदानावरती पोहोचतोय. त्यामुळे आता दबाव आहे टीम वाकडनवरती कारण बॉल बाकी आहेत मैदानावरती 4, रन बाकी आहेत सामना जिंकण्यासाठी 9. हरताय म्हणून खेळ सोडू नका. ऑल 9 रन अशा क्लायमेटला असं सॉन्ग यांना मोटिवेट करून जाईल दोन्ही टीमला. 4 बॉलचा खेळ बाकी आहे, 9 रनची गरज आहे सामना जिंकून सुपर 10 मध्ये जाणारी आजची चौथी टीम आपल्याला कोणती मिळेल त्याकडे लक्ष इथे प्रत्येकाचं लागलंय. सुयोग पाटील समोर उमेश गायकर. सुयोग म्हात्रे वर्सेस उमेश भोईर ही लढाई आपल्याला पाहायला मिळत होती. एक सिंगल इकडे केली जाईल, 8 समीकरण आता मैदानावरती. त्या स्टेजला ज्या शिवदास गायकरनं कठीण परिस्थितीतनं सावरलंय त्यालाच मैदानावरती आता वाकडन म्हणतीये की जो भी करना है ना भाई आज की शाम तेरे को हीच करना है. बॉल बाकी आहेत मैदानावरती 3, रन बाकी आहेत 8, 3 चेंडू आणि 8 धावेची गरज. दोन्ही टीम फक्त इतकंच सांगतात, मंजिल से जरा कह दो अभी ठरे नाही आहे, दर्या गहरा है लेकिन रुके नाही आहे. मॅच आवडली असेल एकदा टाळ्या प्रेक्षक राजा नक्की व्हायला हव्या वळवळीच्या जबरदस्त संघर्षासाठी आणि वाकडनच्या कडव्या झुंजीसाठी. इथे लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे, बॉल चालला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती. बॉल शिल्लक आहे तिथनं 2 आणि रन बाकी आहेत 8. ऋषी भोईर बाद झाला, तिकडनं भरपूर काही गमावलंय टीम वाकड्यांना. गरज होती का होती का हा प्रश्न क्षणाक्षणाला मैदानावरती विचारला जाईल. 2 चेंडू कंपल्सरी चेस आहे, 8 धावा आणि दोन्ही एंडनं स्ट्राईक सोडणं हे देखील गरजेचं आहे. हे स्क्वेअर लेग अंपायर्स त्या ठिकाणी सांगत असताना दोन्ही फलंदाजांना काय सामना रंगला. जबरदस्त काटा कीर क्लोज टू क्लोज नेट टू नेट. इथे सिंगल कंप्लीट, सेकंड देखील बनू शकती आहे. फिल्डर दूर आहे, निघाले क्षेत्ररक्षक, मिसफील्ड झाली आहे. 2 धावा झालेत या ठिकाणी पूर्ण आणि सामना आलाय शेवटच्या बॉलवर. 1 बॉल बाकी आहे आणि जिंकण्यासाठी धावा मैदानावरती करायच्यात 6. काल बनवायच्या होत्या 4, एका धावेनं सामना गमावला होता आणि इथे बनवायच्यात 1 बॉल 6. म्हणजे समीकरण इतकंच आहे, ठोकला तर जिंकला, हुकला तर विजयाला मुकला. हालात के कदमों पर सिकंदर नहीं गिरता, टूटा भी तारा तो जमी पर नहीं गिरता. गिरते शौक से दरिया समंदर में, लेकिन कोई समंदर कभी दरिया में नहीं गिरता. प्रेक्षकांनो मॅच आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या दोन्ही टीम साठी कारण विजय स्वर्गीय रामचंद्र मडवी स्मृती चषकाचा. संध्याकाळची अंतिम मॅच शेवटच्या बॉल वरती 1 बॉल 6 वाकडन की टीम वळवळी. गोलंदाज सुयोग की शिवदास गायकर. यॉर्कर सामना जिंकला टीम गौरी स्पोर्ट्स आई गावदेवी वळवळीनं. आणि इथनं मॅच जिंकल्यानंतर आई गावदेवी वळवळीला मंदिरामध्ये जाऊन संध्याकाळची आरती करायला हरकत नाही आहे. ज्या अनुषंगानं हा सामना आई गावदेवीच्या आशीर्वादानं आणि मेहनत करून जिद्दीनं जिंकलाय अभिनंदन टीम गौरी स्पोर्ट्स वळवळी अँड हार्ड लक टीम इशिका इलेव्हन वाकडन. सामना विरा